हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण घरच्या घरी आठ गोष्टींमध्ये पैसे भरपूर आणि सहज वाजू वाचवू शकतो हे बघायचं आहे तर आपण बरेच वेळा अवास्तव खर्च करत असतो आपल्या लक्षात येत नाही का आपण कुठे कसा खर्च केला आणि पैसे आपले वाया गेले तर हे पैसे अगदी मी म्हणत नाही चिकटपणा करायचं पण काटकसर जरा केली तर नक्कीच आपले पैसे भरपूर वाचू शकतात पहिला मुद्दा आहे कपडे धुण्यामध्ये आपण कसे पैसे वाचवू शकतो तर कपडे जेव्हा आपण मशीनला लावतो तेव्हा आपण आधीच काही जणं बटन वगैरे इलेक्ट्रिकचं चालू करतात तर तसं नाही करायचं आत आधी कपडे आतमध्ये घालायचे मशीनमध्ये त्याच्यानंतर आपण जे डिटर्जंट घेतो ते डायरेक्ट टाकायचं नाही तर ते कधीही मेजरमेंटनेच टाकायचं आहे आपले वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असतात तर त्याची रिक्वायरमेंट पण वेगवेगळी असते काहींना कमी डिटर्जंट लागतं काहींना जास्त तर त्याप्रमाणे आपण ठरवायचं आहे कॉटनच्या कपड्यांना किती किंवा आपण वेगवेगळे प्रोग्राम लावतो त्यानुसार आपण डिटर्जंट ठरवायचं आहे आणि त्यानुसारच आपण प्रोग्राम लावायचे आता पहा हे डेलीचे आहेत तर डेलीच्या कपड्यांना आपल्याला साधारण किती डिटर्जंट लागतं तेवढंच मोजून घ्यायचं काही जण अंदाजे टाकतात आता इलेक्ट्रिकचं बटन आपण तेव्हाच ऑन करायचं जेव्हा आपण जेव्हा सगळं टाकतो आहात आग, आणि त्याच्यानंतर सुरू करायचं आधीपासूनच काही जण सुरू करून ठेवतात तर प्रोग्राम पण जो हवा तो आहे तोच लावायचा म्हणजे त्याच्यात पण आपलं इलेक्ट्रिसिटी पण वाचते काही वेळा पाणी वाचतं त्याच्यात डिटर्जंट वाच वाचतं तर त्यानुसार आपण हा आप प्रोग्राम सेट करायचा आहे आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपली मशीन पूर्ण होते तेव्हा परत उलट्या सिक्वेन्सने करायचं आहे आपण म्हणजे आधी आपण इलेक्ट्रिकचं बटन बंद करायचं आधी आपण शेवटी केलेलं आता ह्यावेळी कपडे झाल्यावर आधी इलेक्ट्रिकचं बटन बंद करून प्लग काढायचा जा त्याच्यानंतर कपडे काढायचे आपण बाहेर झालेले तर अशा प्रकारे आपण कपड्यांमध्ये बरेच पैसे वाचवू शकतो इलेक्ट्रिसिटी वाचते डिटर्जंट वाचतं वेळ वाचतो आपला पाणी वाचतं दुसरा मुद्दा आहे स्वयंपाकामध्ये आपण सगळं डाळ तांदूळ कणिक वगैरे नीट मोजून घेतलं ना तर आपलं अन्नधान्य नक्कीच वाचतं जसं आता कणिक आपल्याला किती लागणार आहे नेहमीचं सकाळचं किंवा दुपारचं आपण जेव्हा मळतो तेव्हा किती ते मोजून घ्यायचं त्याच्यासाठी तुम्ही स्कूप ठेवा किंवा चमचा ठेवा कणकेत म्हणजे तुम्हाला अगदी काहीच दिवसात सवय लागेल का एवढं कणिक आपल्याला लागतं आणि एकदा हाताला सवय लागली का आपण रोज तसंच करतो आणि मग उरतसुद्धा नाही जास्तीचं उरलं का मग ते शिळं वाया जातं त्याचप्रमाणे आपले डाळ तांदूळ असतात तर प्रत्येकाकडे असते कधी कधी वाटी पण काही जण अंदाजे घेतात जरी आपल्या डाळ तांदुळामध्ये वाटी आपण ठेवली तरी खूप काही वेळा आपण अंदाजे अख्खीच वाटी भरून घेतो आता आम्हाला तिघांना इकडे पाऊण वाटीच डाळ तर पाऊण लागत असेल तर पाऊणच घ्यावी एक नाही करायची त्याची तांदुळाचं पण तसंच करायचं अगदी सव्वा वाटी लागणार असेल तर सव्वा वाटी घ्या सव्वाची दीड नाही करायची तर पहा इकडे आम्हाला पाऊण लागते तर मी नेहमी तिघांसाठी असेल तर पाऊण वाटीच डाळ घेते आणि तांदूळ पण तसेच घेते जेवढे आम्हाला लागणार असेल तर अगदी तुम्ही थोडेफार जास्त अजिबात करायचे नाही त्याचप्रमाणे आपल्या घरी आपण महागडे क्विल्ट वगैरे असं ब्लँकेट्स वगैरे घेतो खूप वेळा तर दिसतात ते छान चांगले आकर्षक असतात पण त्याची किंमत किती असते आता इथे मी वॅलिएंटचं हे क्विल्ट घेतलेलं आहे हे मला जवळजवळ तीन हजाराच्या आसपास पडलेलं आहे तर ते दिसतं छान आहे पण चांगलं कम्फर्टेबल आहे पण अवास्तव त्याच्यासाठी आपण पैसे मोजलेले असतात पण हाऊस म्हणून कधीतरी एखादं आपण घेऊन ठेवावं पण त्याला पण खूप पर्याय असतात आता हे मी घालून दाखवते खूप छान आहे त्याची काळजी पण घ्यावी लागते खूप महागातलं आहे म्हणून घरी वॉश नाही करू शकत वगैरे हे फार असतं या गोष्टींसाठी तर पहा दिसतं तर छान आहे पण त्याची मला काळजी खूप घ्यावी लागते त्याचऐवजी मी जर जुन्या बेडशीटचा वगैरे वापर करून पहा इथे मी एक तसंच घरी बनवलेलं क्विल्ट आहे हे घरी आहे म्हणजे मी सगळं अरेंज करून बाहेर फक्त शिवायला दिलेलं तर मला शिलाई त्याची दोनशे रुपये फक्त पडलेली आणि आतमध्ये मी जुनी बेडशीट आणि एक पातळ असं एसी ब्लँकेट टाकलेलं आहे तर ती पहा शिलाईवरून तुमच्या लक्षात येतं का ही घरगुती शिलाई आहे पण दिसायला हे एक वेळ बघा किती छान दिसतं म्हणजे गोधडी जो प्रकार आहे आपला जुना तो खरोखरच यूजफुल आहे आता हे सुद्धा येतं मला माझ्या घरच्या वॉशिंग मशीनमध्ये त्याच्यामुळे तेही पैसे वाचतात आणि जुनं जे आत बेडशीट होत्या तर त्यासुद्धा उपयोगी पडल्या काही वेळेला आपण डोनेट करतो तर काही आपण डोनेट नाही करत त्या आपण अशा घरी वापरू शकता तर जुन्या बेडशीट ब्लँकेट्सना असं छान आकर्षक कवर घातलं तर नक्कीच छान आपल्या घरी असं क्विल्ट तयार होऊ शकतं आणि आपले भरपूर पैसे वाचू शकतात आपल्या इंडियन लोकांमध्ये छोटे छोटे समारंभ इव्हेंट्स खूप असतात आपण खूप छान सेलिब्रेट करतो पण हल्ली फॅड निघालेलं आहे का बाहेर जायचं हॉटेलमध्ये आणि पैसा उधळायचा आणि भरपूर सेलिब्रेशन करायचं तर हे खूप वेळा हल्लीच कॉमन झालेलं आहे पण तसं न करता आपण हॉटेलमध्ये न जाता खूप वेळा जर घरीच काही पदार्थ बनवले मुलांच्या आवडीचे जसे माझ्या मुलीची बड्डे पार्टी होती काही छोटी मुलं आलेली तर त्यांच्यासाठी मी घरीच वडे बनवलेले बटाटे वडे तर मुलांना पण हे खाद्यपदार्थ अगदी चांगले पडतात बाहेरचं चा तेल कधी कधी खराब असतं मुलांना पचलं जात नाही त्यांची तब्येत बिघडू शकते घरच्या घरी आपण दिलं बनवलं तर चांगलं घरातले आपले जे नाते तेवाईक वगैरे आहे ते पण खुश होतात चव पण छान लागते शिवाय अग अगदी आवडीप्रमाणे आपण बनवू शकतो आपल्याला किती क्वांटिटी हवी त्याप्रमाणे आपण बनवू शकतो हॉटेलमध्ये कधी कधी काय होतं जास्त प्रमाणात मागवलं जातं ऑर्डर देतो आणि ते पदार्थ उरतात उर तर आता घरी समजा उरले तर आपण मायक्रोवेव्हला गरम करून ते परत खाऊ पण शकतो म्हणजे ते पदार्थ वाया नाही जात आणि याच्यात निम्म्यापेक्षा अगदी जास्त आपले पैसे वाचले जातात आणि शिवाय अन्न जे वाया जातं ते पण नक्की वाचलं जातं आणि तब्येतसुद्धा आपली चांगली राहते हल्ली ऑनलाईन शॉपिंग म्हणजे अगदी कॉमन प्रकार झालेला आहे आपण अगदी काही दिसलं असे ॲप वेगवेगळे घेऊन ठेवलेले असतात मोबाईलमध्ये काही दिसलं का केलं खरेदी पण आपल्याला माहिती आहे का बरेच वेळा आपल्याला ते महाग पडतात त्या गोष्टी Uh, काही वेळाला कुर्ती आपण घेतो तर त्या कुर्तीज आपण घेतो अगदी छान आकर्षक दिसतात मॉडेलने घातलेलं असतं पण आपण विचार करायला पाहिजे ते खरोखर आपल्यावर चांगलं दिसेल का शिवाय त्याचं कपड्याची क्वालिटी कशी आहे टेक्स्चर कसं आहे क आपल्याला त्याचा कलर जाईल की नाही हे काही माहिती नसतं आणि आपण त्या मोहाला बळी पडतो आणि ऑनलाईन ऑर्डर करतो बा... तर काही गोष्टी अशा वस्तू असतात का आपल्याला आपल्याजवळ नाही मिळत आहेत तर ठीक आहे तेव्हा तुम्ही मागवा आपण अगदी आपल्याजवळ पास कुठे आपण बाहेर जाऊन सहज घेऊ शकतो अशा वस्तू आपण तिथेच लोकल मार्केटलाच तुम्ही घ्या ऑनलाईन शॉपिंग करू नका तर त्याच्यात पण असे बरेच पैसे वाचतात कारण मोबाईलमध्ये आपण पाहिली वस्तू घेतली पण कधी कधी ती वाया पण जाऊ शकते तशीच राहते आपल्याला आवडत नाही किंवा मग आपण रिटर्न पॉलिसी असते पण कधी कधी आपण रिटर्न पण करू नाही शकत तर आपण जर स्वतः जाऊन दुकानात जाऊन आता उदाहरणार्थ या कुर्तीज तर मी मागे हा व्हिडिओ माझा मी दाखवलेला होता का मी शॉपिंग कपड्यांची शक्यतो ऑनलाईन नाही करत तर असंच स्वतः जाऊन घेतलं तर खूप ऑफर असल्या तर तरी आपल्याला बरं पडतं आणि मनाप्रमाणे शॉपिंग आपली होऊन जाते पैसे वाचतात शिवाय आपल्याला कपडा कळतो कसा आहे कसा नाही तो कपडा चांगला निघतो आपण स्वतः बघून पारखून घेतलेला असतो तर या ऑनलाईन शॉपिंग जर टाळली तर आपले खूप सारे पैसे वाचू शकतात आत्ता ग्रोसरी किंवा किराणा तर तो भरताना लागेल तेवढंच भरायचं कधी कधी जास्त प्रमाणात आपण भरून ठेवतो पण काही वस्तू पडून वाया जाणाऱ्या असतात त्या जास्तीच्या भरायच्या नसतात तर काही वस्तू अशा असतात त्या टिकाऊ असतात उदाहरणार्थ हे साबण किंवा मग डिटर्जंट डिशवॉश लिक्विड तर हे प्रकार जर ऑफरमध्ये असतील तर नक्की घ्या एकावर एक फ्री असतील तर तरी घेण्यास काही हरकत नाही कारण हे सतत आपल्याला लागणारे व वस्तू आहेत डिटर्जंट किंवा हँडवॉश किंवा मग अंगाचा वगैरे साबण असेल तो तर याच्यावर सेवर वगैरे असतं तर काही हरकत नाही पण दुसऱ्या ज्या गोष्टी असतात ज्या टिकावून असतात त्या अगदी भरभर करू नका आणि हा किराणा तुम्ही तीन महिन्यातून एकदा भरला तर जास्त पैसे वाटतं बाजारातून भाजी आणतो नेहमी तर ती आपण प्लॅस्टिकच्या पिशवीत नाही तर आपल्या घरी शिवलेल्या घरगुती पिशव्यांमध्येच कापडाची आणायची म्हणजे त्याच्यात पण भरपूर पैसे वाचतात शिवाय कचरा नाही होत प्लॅस्टिकचा वगैरे त्याचप्रमाणे आपण जेव्हा कोथिंबीर कढीपत्ता वगैरे अशा वस्तू साठवतो त्याच्यासाठी नकळत नकळत आपण पेपर नक्की वापरला जातो त्या सेफ राहाव्यात म्हणून पण त्याच्या त्या पेपरऐवजी जर आपण घरातले जुने कपडे वापरले आता हा पहा रुमाल याला डाग पडलेला म्हणून हा माझे मिस्टर वापरत नाही तर तो मी स्वच्छ गरम पाण्यातून काढून घेतलेला आहे काही हरकत नाही जुने कपडे अगदी तुम्ही गरम पाण्यातून काढून वापरा किचनमध्ये काहीच होत नाही आपल्या जुन्या लोकांनी वापरलेले आहेत हल्ली फार अगदी हायजीनच्या नावाखाली काही गोष्टी उगाच कचरा होऊन जातो घरात तर तसं नका क जुने कपडे छान गरम पाण्यातून नुकत्या पाण्यातून डेटॉलच्या पाण्यातून काढा आणि असे वापरायला घ्या तुम्ही किचनमध्ये तर ह्या रुमालात अशी कोथिंबीर ठेवली तर अगदी छान राहते तुम्ही दुसरे पण कपडे जुने वापरू शकतात असं नाही का फक्त रुमालच वापरा तर अशा आपण भाज्या साठवू शकतो मागे मी एक व्हिडिओ दाखवलेला का मी माझी जी जुनी बेडशीट होती त्याचे तर त्याची मी वेजिटेबल्स बॅग्स बनवलेल्या तर तशीच मी आता तीच दाखवते हे गेल्या वर्षीचे आहेत बघा किती टिकलेले आहेत आणि याच्यात चार दिवस अगदी भाजी चांगली राहते काहीच खराब होत नाही शिवाय धुतल्या का भाज्या धुतल्या का या पिशव्या स्वच्छ झाल्या तर विकतच्या व्हेजिटेबल्स बॅग प्लास्टिकच्या वगैरे किंवा मेश बॅग मागवतात भाजीसाठी प्लास्टिकच्या त्या नका मागू घरच्या घरी असं केलं तर पैसे पण वाचतात आणि एक ऑर्गॅनिक आपलं हे है, हॅबिट होऊन जाते का व्यवस्थित आपण हे वापरू शकतो आणि टिकाऊ असतात या दिसायला पण चांगल्या दिसतात आकर्षक रीतीने जर शिवून घेतल्या तर नक्कीच छान दिसतात तर याच्यात आपण भरपूर सारे पैसे वाचवू शकतो हल्ली मा प्रत्येकाच्या घरात महागडी उपकरणं असतात आता टी व्हीज बघा ना पन्नास हजाराच्या वर टी व्ही असतात प्रत्येकाकडे बहुतेक साऱ्या लोकांकडे कमी जास्त प्र पण असेल किंवा मग किचनमधली ही उपकरणं महागडी असतात पण आपण पन त्याचं क्लिनिंग आणि मेंटेनन्स ठेवतो का तसं तर ते आवश्यक आहे तर टी व्ही तुम्ही नेहमी पुसला पाहिजे तो क्लीन ठेवला पाहिजे किचनमधली ही महागडी उपकरणं आहेत ती नीट मेंटेन केली पाहिजे त्यांचं जे त्याच्याबरोबर बुक येतं मॅन्युअल तर ते किती जणं वाचतात तर ते तुम्ही मॅन्युअल वाचून त्यानुसार त्याचा मेंटेनन्स ठेवा त्यानुसार ते त्याचं क्लिनिंग करा नक्कीच या वस्तू वर्षानुवर्षे अगदी छान टिकतात पण त्याची काळजी बहुतेक घरी घेतली नाही जात काहींना माहिती नसतं तर तुम्ही माहिती घ्या वॉशिंग मशीन तुमचं झाल्यावर किती जण पुसतात खूप जण तशीच वॉशिंग मशीन टाकतात मग त्याचा रबर काळा पडतो आतमध्ये गंज चढतो तर या उपकरणांची काळजी घेतली तर नक्कीच परत परत ही उपकरणं घ्यायला नको आणि पैसे वाचतात आता खूप जणांकडे क्रेडिट कार्डचा वापर करतात पण तुम्हाला माहिती आहे का एक वेळा आपण कॅश उपयोग केलेला चालेल पण ते क्रेडिट कार्ड नको क्रेडिट कार्डने आपण घे घे वस्तू करतो आणि आपल्यावर कर्जाचा डोंगर कधी चढतो ते कळत नाही खूप जणांनी या क्रेडिट कार्ड पायी आत्महत्या केलेल्या आहेत तर क्रेडिट कार्डचा मुळीच आपण मिडल क्लास माणसाने काय पण उच्चभ्रू लोकांनी पण करू नये असं मला तरी वाटतं क्रेडिट कार्ड सुरुवातीला माझ्या मिस्टरांनी घेतलेलं पण मी त्याच्यावर अक्षरशः त्यांना मी सांगितलं अजिबात चालणार नाही आणि त्यां खरोखर वापर बंद केला कारण खूप खर्च व्हायला लागलेला तर तुम्ही डेबिट कार्ड ठेवा पण क्रेडिट कार्ड अजिबात ठेवू नका आणि खर्च जरा आटोक्यात आणायचा जरी ऑनलाईन आपण करत असू तरी तर पैसे वाचवण्याच्या या आठ गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा